नमस्कार, मी शुभ्रा। कसे आहात सगळे? मजेत आहात ना? मजेत असलंच पाहिजे। तर शुभ्रा डोंगरे ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप मनापासून आभार। तर मी आहे रत्नागिरी जिल्ह्यामधून संगमेश्वर या तालुक्यामधली। ही माझी ओळख मी ह्या आधी देखील केली होती, तर ही ओळख परत करण्याचं कारण असं की हा व्हिडिओ पाहणारे बरेच जण पहिलेच असतील, म्हणजे पहिल्यांदाच हा व्हिडिओ माझा पाहत असतील, तर त्यामुळे ही माझी ओळख मी परत एकदा करून देते। तर मी आज अगदी बसून खूप छान निसर्गात बसून व्हिडिओ करण्याचं कारण असं की आपल्या चॅनलला खूप छान सपोर्ट मिळाला आहे। म्हणजे 2 महिन्यामध्ये खूप छान असं चॅनल माझं ग्रो झालं आहे। तर सांगायचं असं आहे की यूट्यूबचा असा एक क्रायटेरिया आहे की 1000 सबस्क्रायबर, आपले 1000 सबस्क्रायबर आणि 4000 तास लोकांनी आपला व्हिडिओ पाहिला पाहिजे, त्यानंतर आपला चॅनल मॉनिटाईज होतो। तर आपल्या चॅनलवरती आता 600 सबस्क्रायबर आपले झालेले आहेत। तर 1000 सबस्क्रायबर होण्यासाठी आपले 400 सबस्क्रायबर कमी आहेत, त्यानंतर आपला चॅनल लवकरात लवकर मॉनिटाईज होईल आणि खूप छान छान व्हिडिओज करण्यासाठी मलाही खूप उत्स्फूर्तता येईल। आता ही जे मी व्हिडिओज टाकत असते ते कोकणातले व्हिडिओ टाकत असते, कारण की मी आता आहे कोकणामध्ये। मी जसं पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, थोडं म्हणजे बिझनेसची ग्रो करण्यासाठी आम्ही इथे थांबलेलो आहे। आमचा एक छोटासा इंजिन ऑइलचा बिझनेस आहे, तर तो ग्रो करण्यासाठी आम्ही इथे आहोत रत्नागिरीमध्ये, आणि रत्नागिरी हे आमचं गाव आहे। तर आता मी मेन मुद्द्यावरतीच येते। तर सांगायचं असं आहे की ज्यांना ज्यांना म्हणजे तुमच्या कोणी रिलेटिव्हजमध्ये असतील, तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये असतील, ज्यांना कोणाला कोकणातले खूप छान छान व्हिडिओज बघायला आवडत असतील, तर त्यांना तुम्ही नक्की आपल्या चॅनलबद्दल सांगू शकता। तर प्रत्येकाकडून जरी 1-1 सबस्क्रायबर वाढला तरी आपले 1000 सबस्क्रायबर लवकरात लवकर पूर्ण होतील, तर ही खूप छान गोष्ट राहील। आणि आपली फॅमिली जशी आता म्हणजे खूप छान सगळ्यांचा प्रतिसाद आहे, त्यामुळे खूप फॅमिली लवकरात लवकर आपली 2 महिन्यामध्ये ग्रो झाली आहे। तर मी असं ठरवलेलं आहे की आजपासून तुमच्या आणि माझ्या संभाषणामध्ये कुठेही अशी कमी नको राहायला, तर आठवड्याच्या प्रत्येक दिवशी आपण एक असा वार ठरवूया, त्या दिवशी तुमचं आणि माझं संभाषण, म्हणजे मी तुमच्याशी अशी छानपैकी निसर्गाच्या सान्निध्यात बसून गप्पा मारेल। असं निसर्गाच्या सान्निध्यात बसून गप्पा मारायला मला खूप जास्त आवडतं। आणि मी सांगितलेलंच आहे पहिल्या व्हिडिओमध्ये पण, कोकण कोकण म्हणजे माझा जीव आहे। इथल्या लाल मातीशी, पुन्हा त्या कौलारू घरांशी, त्याचबरोबर आपल्या गुरांशी मी खूप जास्त कनेक्टेड आहे, आणि म्हणजे ह्या सगळ्याची खूप जास्त खूप ओढ आहे मला। तर ह्या सगळ्या अवतीभोवतीच्या निसर्गात बसून आपण खूप छान गप्पा मारायचा असं मी ठरवलेलं आहे। तर ती एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची होती। आणि त्याचप्रमाणे मला तुमच्या सपोर्टची खूप जास्त गरज आहे। आपले सबस्क्रायबर लवकरात लवकर जसे वाढतील तसे आपले वॉच टाईम पण कम्प्लीट होईल, तर त्यासाठी तुम्ही नक्की जसं मी सांगितलं तसं आपल्याकडून 1-1 सबस्क्रायबर वाढेल यासाठी प्रयत्न करा। आणि मी देखील तर प्रयत्नात आहेच की खूप छान छान व्हिडिओज टाकण्यासाठी। आणि एक गोष्ट तुमच्याशी शेअर करायची आहे, तर ती म्हणजे आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला कोणते कोणते व्हिडिओज बघायला जास्त आवडतील, तर तुम्ही ते देखील मला कमेंट करून सांगू शकता। आता मी कोकणामध्ये आहे, म्हणजेच आता मुळात रत्नागिरीमध्ये आहे, तर रत्नागिरीमध्ये गणपतीपुळे आलं, आमच्या जवळ असलेलं मार्लेश्वर आलं, पुन्हा अजून छोटी छोटी मंदिरं आहेत, छोट्या छोट्या खेडेगावांमध्ये शाळा आहेत, त्यांच्यामध्ये वेगवेगळे उपक्रम होतात, त्याचप्रमाणे अशी अजून सुंदर सुंदर गावं आहेत जी अगदी पाहण्यासारखी आहेत। ते मी एक्सप्लोअर करण्याचा म्हणजे ते दाखवण्याचा मी माझ्या यूट्यूब चॅनलमधून प्रयत्न करतच असते। तर ह्या व्यतिरिक्त पण तुम्ही मला सांगू शकता की तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलवरती कोणकोणते व्हिडिओज बघायला आवडतील, तर ते व्हिडिओज, कारण की सुचतं म्हणजे एवढं असं दिवसाला व्हिडिओज टाकते त्याच्यामुळे केवढं सुचणार, तर त्या पलीकडेही तुम्ही मला हेल्प करू शकता की तुम्हाला कोणतेच व्हिडिओज बघायला आवडतील, तर ते व्हिडिओ देखील मी इथे शेअर करण्याचा प्रयत्न करेन, म्हणजे ते व्हिडिओ नक्कीच मी शेअर। चला तर मग आजच्या दिवसासाठी बाय, काळजी घ्या सगळ्यांनी,
आणि नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर, आणि कमेंट करायला पण विसरू नका. आणि आजच्या दिवसासाठी बाय. काळजी घ्या सगळ्यांनी.